पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू विरोधात वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानी याच्यावर राज्य सरकारनं लागलीच गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. काही देशविरोधी घटक शेतकरी आंदोलनाचा फायदा घेऊन देशाला जागतिक पातळीवर बदनाम करण्याचं षडयंत्र करत असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. यावेळी वीज बिलासंदर्भातही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. मला असं वाटतं की आता देशातल्याही लोकांना समजलेलं आहे की या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कशा प्रकारे आपली पोळी भाजण्याचा आणि भारत विरोधी गतिविधी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एल्गार परिषदेच्या संदर्भात जी बोटचेपी भूमिका या सरकारने घेतली आहे, माहिती असताना सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्यांच्या जो उपलब्ध असताना डोझियर्स उपलब्ध असताना परवानगी दिली, त्या ठिकाणी विषारी भाषणं झाली, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं एवढा एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून हे काम या ठिकाणी होताना दिसतंय.